तर मंडळी कसं वाटतंय पुन्हा एकदा मला पाहून? खूप छान दिसतोय असं मी जरा, मला खूप जण असं म्हणताय, कॉम्प्लिमेंट देत आहे, त्यात हे जरा लाजत आहे जरा, ठीक आहे असं दे, हसतंय का बरं, ठीक आहे जरा छान दिसतो ना मी कटिंग वगैरे करून आलो जरा म्हणून. येस, तर आपलं तुमचं नेहमीच चॅनल मध्ये स्वागत आहे, सोन अशोक चॅनल मध्ये. या माग बंदर दोन या आपल्या विचित्र विभागाकडे तोंड करून, येस तेच जे विचित्र वाकडं तोंड करून तुम्हाला एंटरटेन करतंय, तर मग आज आपल्या रेसिपीचा पुन्हा एकदा नवीन दिवस आलेला आहे. आपल्या सेम जुन्या पुराण्या अंग्रेजो की जमाने की जेलर वाली रेसिपी वाली मॅडम सौ मयुरी लांबट ठाकरे. तर आज आपण बनवत आहे मॅडम फोडणीचा ताक. मसाला फोडणीचा ताक. फोडणीचा ताक, ओके. तर फोडणीचा ताकीची रेसिपी कशी आहे ते जाणून घेण्यासाठी आपण चालूयात आपण मॅन मसाले रेसिपी सोबत फोडणीचा ताक ट्राय करा. येस, लागते मस्त पैकी. चला मग चालू करूया आजचा फोडणीचा ताक. चल द्या, अर्धा लिटर या फोडणीच्या ताकासाठी घेतलेलं आहे आपण अर्धा लिटर दही, आवडीनुसार साखर, मीठ, सांबार, कढीपत्ता, कढीपत्ता, मिरची, मिरची दोन तुकडे करून जास्त तिखट होत नाही, आणि ही आहे मेथी, मेथी दाना, ओके. आणि सेम आपले थोडेसे इन्ग्रेडियंट, काही एवढं लागणार नाहीये, तेल काही एवढं इन्ग्रेडियंट. आता आपली बॉटल मधलं तेल संपलेलं आहे म्हणून छोटस तेल घेतलं आपण, आणि जास्त लागलं नसल्यामुळे आपण आता घेतलं छोटस भांड. यामध्ये काहीच लागणार नाहीये, पण फक्त थोडस हलकस जिरा पावडर हे यामध्ये टाकायचं, ओके. आवडीनुसार साखर तुमच्या यामध्ये टाकायची, आणि आवडीनुसार चवीनुसार मीठ, ओके. बस याला छान पैकी ताक करून घ्यायचं या दह्याचं. जाओ असिस्टंट, असिस्टंट प्लीज व्यवस्थित बसव, असिस्टंट लक्ष नाही कामाकडे जरा. इकडे इकडे मला असं वाटतं ते बसले नाहीये शिट, असिस्टंट लक्ष नाही कामाकडे जरा. रिस्की काम आहे, सोपं काम नाहीये, त्यांचं काम अजिबात. बटन नहीं घुमाया तो चलेगा कैसे? असिस्टंट आपला काय ठेवले तुम्ही? पचास रुपये काट ओव्हर ऍक्टिंग का? पचास रुपये काट ओव्हर ऍक्टिंग का? आपलं भांड गरम झालं आहे, त्यामुळे टाकायचं तेल, ओके. जास्त टाकायचं थोडस टाकायचं, ओके. तेल पण तापलं आहे, यात पहिले चेक करायचं मोहरीनी तेल झालंय का, व्हायचं आहे वेट करायचं जरा. आता झालंय आपलं तेल गरम, त्यात आपण टाकणार सगळ्यात पहिले मोहरी, मग टाकणार गॅस कमी करा मेथी, ओके. फास्ट मध्ये सगळं काही मिरची टाकली, त्यानंतर मिरची टाकल्यानंतर थोडस जिरं थोडं मिक्स करून घ्यायचं, आणि मिरची होऊ द्यायची, थोडं मिरचीला होऊ द्या, आणि यामध्ये टाकायचं आपलं ताक, आणि या गॅस सगळ्यात आधी पहिले गॅस बंद करायचं. हा हा मेन गोष्ट आहे, ताक टाकल्या गॅस बंद करून द्यायचा, असिस्टंट पाणी लाव, आणि ताक तसंच ते होऊ द्यायचं, फिरवायचं नाही ताक फुटत, हा फिरत राहायचं, आणि यामध्ये पाणी टाकायचं, यात उरलेल्या थोडं पाणी टाकून पाणी टाकून तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे, पातळ छान लागतं, त्या पद्धतीने पातळ करू शकता. येस, उडेल दे तू, बस होते थांब बघू आता, आणि याला भांड्या चांगलं साफ करायचं, वेस्ट नाही गेलं पाहिजे,
विसळायचं. व्हेरी गुड. आणि याला तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पातळ करायचं. अजून घट्टच आहे. आमच्या इकडे ग्लासात घेऊन पियतात. नाही रे, हे नाही. हा आम्ही तर पितो बाबा, मला लागतच खूप जास्त. मी ताक खूप जास्त पित असतो. हे झालं आपलं ताक. त्यामध्ये टाकायचा भरभरून सांबार. आणि याचं आता बघायचं. तुम्हाला एक अजून मठ्ठ्याची पण रेसिपी मी सांगू शकते. ते थंड याला थंड फ्रीज मध्ये टाकायचं. थोडस याला शांत होऊ द्यायचं. बघायचं छान दिसतो ते. थोडा वेळ असंच ठेवायचं. आणि असिस्टंट असिस्टंटला याच कामासाठी ठेवलेलं आहे आपण. पसारा आवरायचा. चला उचला सगळा पसारा. चला लवकर लवकर. तर मंडळी आपलं आता मसाला सॉरी काय फोडणीचं ताक झालेलं आहे कम्प्लीट. टेस्ट करून बघूयात कसं झालं. नैवेद्याची वाटी तयार करू आपण. छान छोटी वाटी आली. तिखट तिखट नाही सॉरी साखर मीठ. साखर मीठ ओके ओके काय प्रॉब्लेम नाही. हा हा वा 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 एक्सप्रेशन वरनं असं वाटतंय. मला साठी थोडस नमक कमी झालं. कशी वाटली रेसिपी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. असंच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा, कमेंट करून सांगा आमच्या रेसिपी तुम्हाला आवडत आहे का नाही. तर कारण की विदर्भातल्या रेसिपी आहे, पुणेकरांना पाहिलं नाहीये तर त्यांना माहिती मिळेल आणि सगळ्या इंडियामध्ये पण जरा माहिती होऊ द्या आमच्या रेसिपीला. आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कशी झाली तुम्ही पण सांगा. मला अप्रिशिएट करा. चांगलं काही जर चांगले व्हिडिओ चालले तर मला फाटणं राहून देईल आणि मला काहीतरी घेऊन भेटेल ऍटलीस्ट माझ्याकडून. एक ड्रेस, एक कुर्ती, एखादी चम्मच सॉरी. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तो पण काळजी घ्या स्वतःची आणि भेटू.